संविधानाच्या मूळ हेतूंना हस्तक्षेप करणाऱ्या NCR आणि CAB कायदा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी अध्यक्ष अजीज पठाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. CAG आणि NRC या जे लोकांना कळालेलं आहे ते ईशान्य भारतातील नागरिक आमचे, हे आज ह्या सर्व NRC आणि CAG सारख्या कायद्याला डिटेन्शन झालेले आहेत. 19 लाख लोक आमचे आसाममध्ये हे डिटेन्शन कॅम्पमध्ये पडलेले आहेत. त्याच्यामध्ये 14 लाख हिंदू आहेत, 5 लाख मुसलमान आहेत. खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे मूळ समस्या आहेत, बेरोजगारीची समस्या आहे, महिलांवर अत्याचाराची समस्या आहे, कंपन्या बंद पडत आहेत, आपलं आर्थिक धोरण हे बिघडलेलं आहे, अर्थव्यवस्था तळागाळाला गेलेली आहे. परंतु हे सरकार त्या गोष्टीकडून लक्ष विचलित करण्यासाठी फक्त हिंदू मुस्लिम वाद कसा पेटेल, ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगा कसे होईल, अशा प्रकारचं एकूण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न मागील 5 वर्षापासून. 5 वर्षामध्ये या देशाची कोणती प्रगती न करता फक्त हिंदू आणि मुस्लिम याचे कायदे कसे बनवता येतील, आम्ही मुसलमानांवर कसे अत्याचार केला, हा फक्त या देशातील नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न. तो 3 तलाकचा कायदा असून द्या, 370 असून द्या, NRC असून द्या किंवा CAG असून द्या, परंतु सरकार फसलं आसाममध्ये NRC माध्यमातून, आणि त्या फसलेल्यामधून बाहेर येण्यासाठी त्यांनी CAG सारखा ह्या संविधानाच्या कलम 14 आणि 15 धक्का देणारा या संविधानाच्या मूळ ढाच्याला कुठेतरी नख लावण्याचं काम या मोदी आणि शाह केलेलं आहे, याचा आम्ही निषेध करतो. आणि असंच जर त्यांनी हा कायदा जर मागे घेतला नाही तर त्यांच्या विरोधात यापेक्षाही प्रचंड असं आंदोलन हे संपूर्ण भारत देशामध्ये उभे राहील. कारण येणाऱ्या 19 तारखेला सर्व पुरोगामी संघटना, पुरोगामी पक्ष आणि आमचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड व मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती 19 तारखेला संपूर्ण भारत देशामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार. यावेळी देशहित, राष्ट्रहित, सामाजिक एकता, समरसता नांदावी, संविधानाच्या मूळ उद्देशाला कोठेही धक्का लागू नये यासाठी NCR आणि CAB सारखे कायदे ताबडतोब रद्द करावे ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी इब्राहिम अत्तार, असिफ खान, कादर खान ॲडव्होकेट, इलिसास इनामदार, उबा खान, जहागीर खान, मुस्ताक कुरेशी, फय्याज शेख, असलमुल्ला आदी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.